दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो चेतन मात्रे तो मात्र टीमचा खऱ्या अर्थाने करता धरता मानला जातो त्याच्यावरती बरीचशी दारोमदार आहे आणि जबाबदारी मात्र खूप मोठी आहे ती जबाबदारी या ठिकाणी मैदानामध्ये पार पाडावी लागेल पहिल्या ओव्हरमध्ये सतरा धावा खर्च केल्यात पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटली की पहिल्या ओव्हरमध्ये किंवा रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये कोणत्याही ओवरमध्ये पंधरा ते सतरा धावा येणं हे खरंच सोपं असतं फक्त टायमिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे यावेळेस पहा तिथे वन हंड्रेड कॅच घेण्याचा प्रयत्न रोणकचा फसतोय अगदी सहजतेने दोन हात जरी घातले असते तरीसुद्धा हा कॅच पकडता आला असता परंतु इथे चुकी झाली आहे आणि चुकीचा मोबदला त्यांना मात्र फेडावा लागतोय सहा धावांनी षटकार येतोय आणि या षटकाराबरोबर टीमची धाव संख्या तेवीस तेवीस धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात इथे आणखीन एक मोठा फटका खेळला फिल्डर आहे दोन फिल्डरच्या मध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि अंपायरचा सिग्नल येस yes, इट इज अ मॅक्झिमम षटकार चेरन दोन षटकार आतापर्यंत आलेत बॅट्समन दुर्वेशच्या बॅटमधून फिल्डर मात्र अक्षरशः चेंडूकडे पाहत राहिले आणि तिथे मात्र चेंडूने सीमारेषा ओलांडली कदाचित असं वाटलं होतं की ही कॅच घडू शकते कारण की पहिल्या बॉलवरती जी संधी चालून आली होती रोनकला ती संधी मात्र कुठेतरी गमावली आणि त्यानंतरच्या पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा संधी निर्माण झाली तिचा फायदा घेण्यासाठी हे दोन्ही फिल्डर थोडेसे अशक्षम राहिलेत एफर्ट्स टाकावे लागतील तुम्हाला शंभर टक्के योगदान तुमच्या खेळामध्ये द्यावे लागतील तरच तुमचा लोक उद्धार करतील तर तुम्हाला लोक नोटीस करतील राईट अराउंड द विकेट चेतन नेक्स्ट बॉल वन बोर थ्री इन रो तीन बॅक टू बॅक षटकार चेतन मात्र महागडा ठरलाय जे षटक रोणक ने फेकलं होतं सतरा धावांचं पूर्ण सहा बॉल मध्ये तिथे मात्र तीनच बॉल मध्ये अठरा धावा खर्च केल्या चेतनने पस्तीस धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात कुठेतरी बंधन आणावं लागेल गोलंदाजी थोडीशी सुधार करावा लागेल गोलंदाजीमध्ये वैयक्तिक अठरा तीन बॉलचा खेळ इथे मात्र त्याने साकारला आणि अठरा धावा त्याने उभ्या केल्यात नेक्स्ट बॉल चौथा बॉल यावेळेस साईड चेंज केले जे त्यांनी थोडस काहीतरी वेगळेपणा पाहायला मिळेल का या चेंडूवरती वन मोर यावेळेस चेंडू हवेत आहे आणि चेंडू जाईल सी मारेषा पार सहा धावांकरता हा चौथा षटकार बॅक टू बॅक चार षटकार आतापर्यंत आलेत फोर इनर चार षटकार आता मात्र विजय म्हात्रे यांना जवळ यावं लागलं आणि काहीसा अनुभव शेअर करावासा वाटतो या चेतनसोबत कारण की आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा वर्षांचा अनुभव विजय म्हात्रे यांच्याकडे आहे फोर्टी प्लसमध्ये ते खेळतात आणि त्यामुळं आपण पाहिलं तर तो अनुभव कुठेतरी शेअर केला तर काहीतरी वेगळे पण मैदानामध्ये नक्की पाहायला मिळेल यावेळेस पहा ऑप्सिकच्या किंचितसा बाहेर ठेवला बॉल वाईट ऑर्कर करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आहे हेच कदाचित विजय मात्रे यांनी सांगितलं असावी सा की चेंडू थोडासा बाहेर टाकावा आणि त्याची प्रचिती या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते जणू वाटलं होतं की इथून पुढे काहीतरी नवीन विक्रम टेनिस क्रिकेट विश्वाला पाहायला मिळेल की काय परंतु समोरच्या दिशेने खेळला चेंडू नो चान्स फॉर द फिल्डर दे आर कोणत्याही प्रकारची संधी नव्हती चेंडू वन बावसी मारेशा पार या षटकातील हात चौ पाचवा पाचवी बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये चार षटकार आणि एक चौकार ओव्हरची समाप्ती टीमची धावसंख्या जाऊन पोचल्या आतापर्यंत पंचेचाळीस फोर्टी फाय दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि पंचेचाळीस धावा धावफलकावरती फलकावरती लागल्यात येणारे गोलंदाज या ठिकाणी मात्र नक्की आपली काय रणनीती वापरतील